Good afternoon, one and all. So now we'll start with our paper 4, drugs and disease management. उसमें का अपन पहले यूनिट 2 चालू करते हैं. यूनिट 2, यूनिट 3 एंड यूनिट 4 आर बेस्ड ऑन द सेम लाइन. इट इज रिलेटेड टू डिफरेंट टाइप्स ऑफ ड्रग्स. एज सच काहीच कन्सेप्ट याच्या मागे नाही आहे. प्रत्येक ड्रग्सचं तुम्हाला एक इंट्रोडक्शन, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा मोड ऑफ ऍक्शन अँड मेडिसिनल यूज या चार सबसेक्शन्समध्ये तुम्हाला प्रत्येक ड्रगचा आन्सर लिहायचा आहे. सो इन युनिट 2 देर आर 3 डिफरंट अँटी एजंट्स. वन इज अँटी इन्फेक्टिव एजंट्स, उसमें कुछ एग्जाम्पल्स है अँटी फंगल एजंट्स एंड अँटी ट्यूबरक्युलर एजंट जो टीबी के अगेंस्ट दिए जाते हैं. सो एज फार एज द कन्सेप्च्युअल पार्ट किंवा एक्सप्लेनेशन इज कन्सर्न, माझ्या साईडने एक्सप्लेनेशन खूप कमी आहे. तुम्हाला स्ट्रक्चर्स ड्रॉ करून बघायचे आहेत आणि डे टू डे बेसिसवरती हा व्हिडिओ आणि हे पीपीटी बघायचं आहे. सो दॅट तुम्हाला एक्झामपर्यंत या गोष्टी सगळ्या लक्षात राहतील. ॲज सच कन्सेप्च्युअल याच्यामध्ये प्रोसिजर किंवा असं एक्सप्लेनेशन काहीच नाही. जिथे एक्सप्लेनेशन असेल तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवेल ते. सो फर्स्ट वी विल बिगिन विथ अँटी इन्फेक्टिव्ह एजंट. युनिट 2 मध्ये दिलेलं आहे अँटी इन्फेक्टिव्ह, अँटी फंगल अँड अँटी ट्युबरक्युलर एजंट्स. पहिलं आहे अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स, ज्यामध्ये 4 आहेत, पण त्यापैकी एक्झाममध्ये हे 2 जास्ती विचारतात. आयडोफोर्सच्या नावाने विचारतील किंवा त्याचंच दुसरं नाव आहे प्रोव्हिडोन आयोडीन. तुम्ही टिंचर आयोडीन ऐकलेलं असेल. टिंचर आयोडीनचा ऍडव्हान्स्ड फॉर्म आहे आयडोफोर्स किंवा प्रोव्हिडोन आयोडीन. सेकंड आहे बेन्झिल कोनियम क्लोराईड. देन जेनायटल व्हायलेट किंवा याला जेंटल व्हायलेट पण म्हणतात, जे आपलं क्रिस्टल व्हायलेट आहे. नेक्स्ट वन इज मर्क्युरी कंपाऊंड. सो वी विल बेसिकली फोकस्ड ऑन आयडोफोर्स अँड बेन्झिल कोनियम क्लोराईड. सो टू स्टार्ट विथ, दीज आर द 4 अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स दॅट वी हॅव टू स्टडी. फर्स्ट वी विल बिगिन विथ आयडोफोर्स. आयडोफोर्सला एक्झाममध्ये आयडोफोर्सच्या नावाने विचारतील किंवा प्रोव्हिडोन आयोडीनच्या नावाने विचारतील. सो प्रोव्हिडोन आयोडीन ऑल्सो नोन ॲज आयडोप्रोव्हिडन इज अन अँटीसेप्टिक. जिथे पस फॉर्मेशन होतं त्या केसमध्ये जनरली याला यूज केलं जातं. जसं आपण टिंचर आयोडीन कोणती इंजुरी किंवा आपण सपोज कुठे पडल्यानंतर जे नीला वगैरे जे इंजुरी होते, पस फॉर्मेशन होतं, त्या ठिकाणी आपण याला यूज करतो. इट इज जस्ट लाईक सिमिलर टू दॅट ऑफ बोरोलिन, दॅट इज ऑल्सो अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक यूज फॉर स्किन डिसइन्फेक्शन बिफोर अँड आफ्टर सर्जरी. जर डिसइन्फेक्ट करायचं असेल कोणता पर्टिक्युलर एरिया, त्या केसमध्ये आपण याला यूज करू शकतो. It may be used both to disinfect the hands of healthcare providers. Healthcare providers means doctors, nurses and the skin of person they are caring for, means patients. It may also be used for minor wounds. Je mi magashi sangitle ki choti jar injury apan gudghyacha bharavar padlo ani jar aplya neela kahi kharchatla asel tar tya case madhe pan apan iodoforce use karto. इट मे बी अप्लाइड टू द स्किन ॲज अ लिक्विड ऑर इन द फॉर्म ऑफ पावडर. ते हे लक्षात ठेवाल. देन मेडिसिनल यूज, प्रोव्हिडन आयोडीन इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीसेप्टिक. ब्रॉड स्पेक्ट्रम दॅट दीज आर द 2 डिफरंट स्पेक्ट्रम्स ऑफ अँटीबायोटिक्स ऑर अँटीसेप्टिक एजंट, नॅरो स्पेक्ट्रम अँड ब्रॉड स्पेक्ट्रम. नॅरो स्पेक्ट्रम इज ॲक्टिंग आयदर ऑन ग्राम पॉझिटिव्ह ऑर ऑन ग्राम निगेटिव्ह. ब्रॉड स्पेक्ट्रम ॲक्ट्स ऑन बोथ ग्राम पॉझिटिव्ह प्लस ग्राम निगेटिव्ह वरती ऍक्ट करणारे ब्रॉड स्पेक्ट्रम असतात. अँटीसेप्टिक फॉर टॉपिकल अप्लिकेशन. टॉपिकल म्हणजे सरफेस वरती लावायचं असतं. याच्या टॅबलेट्स किंवा लिक्विड फॉर्म मध्ये याला इनजेस्ट नाही करायचंय, म्हणजे त्याला पोटाच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचं नाही. इट इज जस्ट फॉर टॉपिकल अप्लिकेशन, म्हणजे सरफेस वरतीच आपण याला लावतो. इन द ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ वंड इन्फेक्शन. It may be used in first aid for minor cuts, grazes, म्हणजे जर काही खरचटलं असेल, burns, जळलेलं असेल, abrasions म्हणजे खरचटणे अँड blisters म्हणजे छोटे फोडं येणं, pus filled vesicle त्याला म्हटलं जातं blisters. प्रोव्हिडोन आयोडीन एक्झिबिट्स लॉंगर लास्टिंग अँटीसेप्टिक इफेक्ट दॅन टिंचर ऑफ आयोडीन. टिंचर ऑफ आयोडीन ब्लू कलरचं असतं, त्याचा ऍडव्हान्स फॉर्म आहे हा. ड्यू टू इट्स लो
एब्जॉर्प्शन वाया सॉफ्ट टिश्यूज मेकिंग इट द चॉइस फॉर लॉन्गर सर्जरीज. देन केमिस्ट्री. आता एक्झाम मध्ये तुम्हा लोकांना स्ट्रक्चर ड्रॉ करून पहिले बघावे लागतील, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, आणि जे सिंपल स्ट्रक्चर्स आहेत तेच ड्रॉ करायचे. एक समोर जाऊन काही कॉम्प्लिकेटेड आहे ते नाही ड्रॉ केलं तरी चालतील. आता इथे हे जे स्ट्रक्चर आहे यहाँ पे देखिए बेटा, I3 दैट इज आयोडीन इज अटैच टू दिस एरोमेटिक रिंग अलॉन्ग विथ दिस CH2CH CH2CH एन टाइम्स. म्हणजे इट इज अ पॉलिमेरिक स्ट्रक्चर, केमिकल कॉम्प्लेक्स. प्रोविडॉन आयोडीन इज अ केमिकल कॉम्प्लेक्स ऑफ प्रोविडन हाइड्रोजन आयोडाइड HI3 दिस इज एंड एलिमेंटल आयोडीन प्योरली आई. इट इज कम्प्लिटली सोल्युबल इन कोल्ड और माइल्ड वॉर्म वॉटर, हे लक्षात ठेवायचं. अपार्ट फ्रॉम वॉटर इट इज ऑल्सो सोल्युबल इन इथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, पॉली इथिलिन ग्लायकॉल दॅट इज PEG अँड ग्लिसरॉल. इतक्या सगळ्यामध्ये दिस आयडोफोर इज सोल्युबल. यापैकी तुम्हाला जितके लक्षात राहतात तितके तुम्ही ठेवा. कोल्ड और वॉर्म, माइल्ड वॉर्म वॉटर, इथिल अल्कोहोल, आइसोप्रोपिल अल्कोहोल, पॉली इथिलिन ग्लायकॉल अँड ग्लिसरॉल, या पॅटर्नमध्येच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इट्स स्टॅबिलिटी इन सोल्युशन इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ टिंचर ऑफ आयोडीन और ग्लुकोज आयोडीन. हे जास्ती स्टेबल असतं ॲज कम्पेअर टू आपलं नॉर्मल टिंचर ऑफ आयोडीन. देन केमिस्ट्री आपण कंटिन्यू करूया. फ्री आयोडीन स्लोली लिबरेटेड फ्रॉम प्रोविडॉन आयोडीन दॅट इज PVI कॉम्प्लेक्स इन सोल्युशन. जेव्हा हे स्ट्रक्चर आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करू तेव्हा हा जो I3 प्युअर किंवा सेपरेट आयोडीन आहे तो पाण्यामध्ये सोल्युबल होतो किंवा लिबरेट होतो. अँड इट किल्स यू कॅरिओटिक और प्रोकॅरिओटिक सेल्स थ्रू आयोडिनेशन ऑफ लिपिड्स. म्हणजे सेलला तो किल कसा करतो, जे आपल्या सेलच्या आतमध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स आहे, लिपिड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स, त्यातल्या लिपिड ग्रुपवरती आयोडीन ॲटम अटॅच होतो, जेणेकरून त्याचं ऑक्सिडेशन होतं अँड ऑक्सिडेशन ऑफ सायटोप्लाझमिक अँड मेम्रेन कंपाऊंड्स. हे मोड ऑफ ॲक्शन लक्षात ठेवाल. दिस एजंट एक्झिबिट अ ब्रॉड रेंज ऑफ मायक्रोबिसाइडल, म्हणजे मायक्रोसाइडल इज किलिंग अँड स्टॅटिक म्हणजे ग्रोथ थांबवणं. तर हे काय आहे बेटा, मायक्रोबिसाइडल आहे, मायक्रोबी स्टॅटिक नाही आहे. मायक्रोबिसाइडल ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटोजो अँड व्हायरसेस. दॅट वॉज अबाउट आयडोफोर्स प्रोविडन आयोडीन. द सेकंड वन इज बेन्झिल कोनियम क्लोराईड, BZK नावाने एक्झाम मध्ये विचारतील. बेन्झल कोनियम क्लोराईड ऑल्सो नोन ॲज BZK किंवा हे दुसरे नावं लक्षात ठेवा, लक्षात राहिले तर, अदरवाईज लिव्ह इट, इज अ कॅटायोनिक सरफेस ॲक्टिंग एजंट बिलॉंगिंग टू क्वाटरनरी अमोनियम ग्रुप. ज्याच्यामध्ये अमोनियाचा रोल जास्ती आहे. दिस इज द स्ट्रक्चर अँड दिस एन नंबर किती पण असू शकतो. कार्बन जे आहेत 8, 12, 10, 12, 14, 16, 18 राहतील. हा बेन्झिल ग्रुप, बेन्झिल कोनियम ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये CnH2n+1 हा जो फॉर्म्युला आहे अल्किल ग्रुपचा, त्याच्यामध्ये कार्बन ऍटम्स कॅन व्हॅरी फ्रॉम 8 to 18 अँड क्लोराईड ऍटम इज अटॅच टू इट. दॅट्स वाय द वर्ड इज कॉल्ड एज बेन्झिल कोनियम क्लोराईड. इट ऍक्ट एज अ बायोसाइड, म्हणजे परत किलिंग इफेक्ट आहे. कॅटायोनिक सर्फेक्टंट्स म्हणजे सरफेसवरचं जे चार्जेस आहे त्याला चेंज करतो. फेज ट्रान्सफर एजंट, सॉलिड टू लिक्विड फेजमध्ये हा चेंज होऊ शकतो इन द केमिकल इंडस्ट्री. अ केमिकल इज अ नायट्रोजनस मिक्सचर, इथे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे, ऑफ अल्किल बेन्झिल डायमिथिल अमोनियम क्लोराईड. जर लक्षात राहिलं तर ठेवा, अल्किल हा वाला ग्रुप, बेन्झिन रिंग आहे, डायमिथिल दोन मिथिल ग्रुप्स आहेत, अमोनियम हा नायट्रोजन आहे, प्लस क्लोराईड. नाव लक्षात आलं, अल्किल बेन्झिल डायमिथिल अमोनियम क्लोराईड ऑफ व्हेरियस इव्हन नंबर्ड अल्किल चेन लेंथ. इव्हन नंबर 8, 12, 10, 12, 14, 16, 18 अशी त्याची अल्किलची चेन लेंथ राहू शकते, किती पण नंबर्स, बट दॅट टू इन इव्हन नंबर्स.
आता याच्या प्रॉपर्टीज बघूया कोणाच्या. बेन्झिल कोनियम क्लोराईड इज रेडिली सोल्युबल इन इथेनॉल अँड ॲसेटोन. पहिला जो आयडोफोर होता बेटा दॅट वॉज सोल्युबल इन कोल्ड किंवा वॉर्म वॉटर, इथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल अँड ग्लिसरॉल. बेन्झिल कोनियम क्लोराईड इज रेडिली सोल्युबल इन इथेनॉल अँड ॲसेटोन ओनली, नॉट इन वॉटर. वॉटरमध्ये त्याची सोल्युबिलिटी खूप कमी आहे. ऑल्दो डिझॉल्युशन इन वॉटर इज स्लो, आता जस्ट मी सांगितलं, ऍक्विअस सोल्युशन इज इझियर टू हँडल अँड आर प्रिफर्ड. सोल्युशन शुड बी न्यूट्रल टू स्लाइटली अल्कलाईन, पी एचच्या रेंजमध्ये बघितलं, विथ कलर रेंजिंग फ्रॉम कलरलेस टू पेल येलो कलरचं सोल्युशन याचं असतं. प्रिव्हियस वाल्याचं ब्लू कलर होता ॲज इट वॉज आयोडिन कंपाऊंड. सोल्युशन्स फोम प्रोफ्युसली, फेस येऊ शकतो याच्यामध्ये जेव्हा आपण ते सोल्युशन शेक करतो. When shaken, have a bitter taste and a faint almond-like odor, which is only detectable in concentrated solution. जर खूप कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण बनवलं तेव्हाच या सगळ्या प्रॉपर्टीज दिसतील, बट इफ द सोल्युशन इज डायल्यूट वन तेव्हा त्या प्रॉपर्टीज दिसणं थोडं डिफिकल्ट आहे. नाव वॉट इट इट्स मोड ऑफ ॲक्शन. द ग्रेटेस्ट बायोसाइडल ऍक्टिव्हिटी इज असोसिएटेड विथ C12 Dodicil and C14 Myristil Alkyl Derivatives. जर हे कंपाऊंड, हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये C12 आणि C14 कार्बनचा जर बेन्झिल कोनियम क्लोराईड असेल तर त्याच्यामध्ये जास्ती बायोसाइडल ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे किलिंग प्रॉपर्टी जास्ती आहे. द मेकॅनिझम इज बॅक्टेरिसाइडल ऑर मायक्रोबिसाइडल ऍक्शन is thought to be due to disruption of intermolecular interactions. म्हणजे आतमध्ये जे लिपिड कार्बोहायड्रेट प्रोटीनचं इंटरॅक्शन आहे त्याला ते तोडतात जेणेकरून सेलची इंटिग्रिटी लॉस्ट होते. दिस कॅन कॉज डिसोसिएशन ऑफ सेल्युलर मेम्रेन लिपिड बायलेअर. जे आपली लिपिड बायलेअरचं स्ट्रक्चर आहे ते डिस्ट्रॉय होईल बिकॉज ऑफ डिझॉल्युशन ऑफ ऑल ऑर डिस्ट्रप्शन ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स which compromises the cellular permeability. Lipid bilayer cha structure jar disturb hoil beta ta tachi permeability destroy hoil. Permeability destroy hona manje konta pan water molecule cell cha at madhe jaun cell ek ta burst hoil kiwa at madun bahir water jar gele ta cell shrink hoil. So either there is bursting kiwa swelling of the cell or there is shrinkage or squeezing of the cell and anyhow cell will die. सेल्युलर परमिएबिलिटी कंट्रोल्स अँड इंड्यूसेस लिकेज ऑफ द सेल्युलर कंटेंट्स. ऍप्लिकेशन्स याला कुठे कुठे यूज केला जातं. द ऍप्लिकेशन्स ऑफ बेन्झिल कोनियम, बेन्झिल पण म्हणतो किंवा बेन्झल पण म्हटलं जातं क्लोराईड, आर एक्स्ट्रीमली वाईड रेंजिंग फ्रॉम डिसइन्फेक्टंट फॉर्म्युलेशन्स सच ॲज बिईंग अन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन डेटॉलमध्ये याला मिक्स केलं जातं, लायझॉल जे आपण लॅबमध्ये यूज करतो किंवा फ्लोअर क्लिनिंगसाठी जे यूज केलं जातं, ब्रँड प्रॉडक्ट टू मायक्रोबियल करोजन इनहिबिशन इन द ऑइल फील्ड सेक्टर्स अँड अ मल्टी सर्फेस मोल्ड अल्गी अँड मॉस रिमूव्हर सगळ्यांना क्लीन करण्यासाठी. इट इज यूज्ड इन स्किन अँटीसेप्टिक सच ॲज बॅक्टिन टू प्रोटेक्ट स्क्रॅप्स कट्स. Pharmaceuticals such as throat lozenges, याचा अर्थ होतो आपण जे गार्गल करतो जर आपल्याला कफ जास्ती प्रमाणात झाला असेल त्या केसमध्ये आपण घरी मिठाच्या पाण्याने जो गुळण्या करतो याच्या सोबत डॉक्टर्स लोक जे प्रेस्क्राईब करतात ते याचं सोल्युशन असतं बेन्झिल क्लोनियमचं. अँड व्हेरियस लिवॉन्स स्किन अँटीसेप्टिक. इट कॅन ऑल्सो बी यूज एज अ हँड सॅनिटायझर. Preservatives in pharmaceuticals and personal care products such as eye, ear and nasal drops madhe pan yala as a preservative manun use kartat. Hygienic toilets and wet wipes sathi pan yala use kela jata. Cleaners for floor and hard surface as a disinfectant. Spray disinfectants for hard surface sanitization. So these are the uses of benzyl conium chloride. Next and the one of the smallest one yala 1 mark sathi vagre kiwa कोणातरी सोबत क्लब करून विचारतील. जेनाइटल व्हायलेट और जेंटियल व्हायलेट. जेंटियन व्हायलेट इज अन अँटीसेप्टिक डाय यूज टू ट्रीट फंगल इन्फेक्शन्स. लक्षात ठेवाल ऑफ द स्किन कोणते कोणते, जसे की रिंगवर्म किंवा ॲथलेट्स फूट. तुम्हाला लोकांना माहित असेल बट आपल्याकडे ज्या मेड्स येतात
त्यांचे पाय कंटिन्युअस पाण्यामध्ये असतात, त्याच्यामुळे दोन बोटांच्या मधात त्यांना एकतर ब्लिस्टर्स किंवा त्याला चिखल्या म्हणतात. तर या सगळ्या गोष्टींना जर सबसाईड करायचं असेल त्यासाठी जनायटेड वॉयलेट यूज केलं जातं. इट ऑल्सो हॅज वीक अँटी बॅक्टेरियल इफेक्ट, म्हणजे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट याची ऍक्टिव्हिटी कमी आहे कम्पॅरेटिव्हली. अँड मे बी यूज्ड ऑन मायनर कट स्क्रॅप्स टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. सो दिस इज अबाउट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स. याच्यामधला एक पॉइंट मी सध्या स्किप केला आहे, दॅट इज मर्क्युरी कंपाऊंड्स. ठीक आहे, ते आपण इम्पॉर्टंट असेल तर शेवटी घेऊया. द नेक्स्ट बंच ऑफ एजंट्स इज अँटी फंगल एजंट्स. अँटी फंगल एजंट्स मध्ये खूप सारे त्यांनी दिलेले आहेत जितके आपण लक्षात ठेवू शकतो. एक्झाम मध्ये ना हे पहिले जे दोन आहेत झोल वाले ZOLE, हे दोन जास्त विचारले जातात, प्लस एम्फोटेरिसिन बी. या तिघांना तुम्हाला जास्ती फोकस करून लक्षात ठेवायचं आहे. क्लोट्रायमॅझोल, किटोकोनॅझोल, टॉलनॅफ्लेटेट, एम्फोटेरिसिन बी, नियास्टॅटिन अँड ग्रिस्कोफ्लुविन नावं लक्षात ठेवा. फर्स्ट वी विल सी क्लोट्रायमॅझोल. क्लोट्रायमॅझोल मार्केटमध्ये या दोन नावांनी मिळतं. इज अन अँटीफंगल मेडिकेशन कॉमनली यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन ह्युमन साठी ॲज वेल ॲज ॲनिमल साठी. दिस इज द वन ओनली विच इज इन अवर सिलेबस विच इज यूज्ड फॉर बोथ ह्युमन्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स, सच ॲज वजायनल ईस्ट इन्फेक्शन लेडीजच्या केसमध्ये, ओरल थ्रश तोंडाला जर फोडं आले असतील त्यासाठी, किंवा रिंग वॉर्म, दॅट इज ऑल्सो द फंगल इन्फेक्शन. इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट ॲथलेट्स फूट्स आणि जॉक इच. हे त्याचं स्ट्रक्चर आहे बेटा, सिम्पल स्ट्रक्चर आहे. चार बेन तीन ॲरोमॅटिक रिंग काढायची आहे आणि एक पेंटागोनल रिंग काढायची आहे कन्सिस्टिंग ऑफ नायट्रोजन, जसं आपण प्युरिन्स आणि पिरिमिडिन्समध्ये लिहितो, आणि त्या चार रिंग्सला जॉईन करायचं आहे. आणि क्लोट्रायमॅझोल आहे, ठीक, ट्राय वर्ड आला असेल बेटा या तीन रिंग्सवरनं, एक पेंटागोनल रिंग आणि हा एक क्लोरीन ऍटम अटॅच्ड आहे. ठीक आहे, देन इट्स मेडिसिनल युजेस. इट इज कॉमनली अवेलेबल ॲज अन ओव्हर द काउंटर सबस्टन्स, म्हणजे फार्मसीमध्ये इझिली अवेलेबल आहे इन व्हेरियस डोजेस फॉर्म, सच ॲज क्रीम्सच्या फॉर्ममध्ये, इयर इन्फेक्शनसाठी यूज करू शकतो इन कॉम्बिनेशन विथ अदर मेडिसिन्स. इट इज ऑल्सो अवेलेबल ॲज अ थ्रोट लोझेन्स, म्हणजे तेच गार्गल करायसाठी यूज करतात, बट जर प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं असेल डॉक्टर्सनी तरच आपण त्याला घेऊ शकतो. फॉर इयर इन्फेक्शन इट इज ऑफन अप्लाइड इन लिक्विड फॉर्म ॲज इयर ड्रॉप्स. क्लोट्रायमॅझोल इज ऑल्सो कॉमनली यूज्ड इन कंजंक्शन विथ म्हणजे सोबत अजून एका ड्रग्ससोबत, बीटा मिथाझोन. Additionally, clotrimazole is used to treat suckling of cells, किंवा sickling of cell. Sickle cell anemia माहिती आहे, जर RBC चा शेप चेंज होत असेल त्या केसमध्ये, रिलेटेड टू सिकल सेल अनिमिया लिहिलेलंच आहे, त्या केसमध्ये पण याला दिलं जातं बाय ब्लॉकिंग आयन चॅनल्स, कीपिंग आयन अँड वॉटर विद इन द सेल. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, आता हा पण फंगल सेलची परमिएबिलिटी डॅमेज करतो आहे, स्टार मार्क करून लक्षात ठेवाल, परमिएबिलिटी चेंज करतो. जे मेन पॉइंट्स आहे बेटा ते मी इथे हायलाईट करून वेगळ्या कलरनी दिलेले आहेत. द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ क्लोट्रायमॅझोल इज अगेन्स्ट डिव्हिजन अँड ग्रोईंग ऑफ फंजाय. क्लोट्रायमॅझोल अल्टर्स परमिएबिलिटी ऑफ द फंगल सेल वॉल. फंगल सेल वॉल मध्ये कायटीन जास्ती असतं, त्या कायटीनला डिझॉल्व्ह करायची प्रॉपर्टी, कायटीन आणि कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्ट्रॉलचे काही बाय प्रोडक्ट्स किंवा प्रिलिमिनरी प्रोडक्ट्स आर प्रेझेंट मोर इन फंगल सेल, जसं की इर्गोस्टेरॉल, कॅटेकोलॅझोन, सिक्विस्ट्राझोल, हे सगळ्या गोष्टी असतात. द क्लोट्रायमॅझोल अल्टर्स द परमिएबिलिटी ऑफ फंगल सेल वॉल अँड इनहिबिट्स द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम्स विद इन द सेल. It specifically inhibits biosynthesis of ergosterol and other sterols. आता ergosterols बनणार नाही, it is a precursor of cholesterol. तर ergosterol जर नाही बनणार बेटा तर कोलेस्ट्रॉलचा पाथवे तिथेच ब्लॉक होऊन जाईल अँड देर इज नो फॉर्मेशन ऑफ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल इज अ बॅकबोन ऑफ अवर सेल वॉल. मधा मधात ज्या स्पेसेस असतात सेल वॉलमध्ये, त्या स्पेसमध्ये कोलेस्ट्रॉल जाऊन अदेअर होतो आणि सेलची परमिएबिलिटी इंटिग्रेट ठेवतो.
But if there is no formation of ergosterol, there will be no formation of cholesterol, and thereby cell permeability will hamper required for cell membrane production. It accelerates म्हणजे वाढवणं, इन्क्रीज करणं किंवा स्पीडअप करणं. पोटॅशियम इफ्लक्स, इफ्लक्स म्हणजे पोटॅशियम आयनला बाहेर काढणं, इन्फ्लक्स म्हणजे आतमध्ये घेणं, इफ्लक्स म्हणजे बाहेर काढणं. इट लीड्स इव्हेंच्युअली टू द सेल डेथ बिकॉज सोडियम पोटॅशियम बॅलन्स सेलच्या आतमध्ये मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. बट जर पोटॅशियम लेवल कमी झाली तर सेलची डेथ होऊ शकते. इट डज नॉट ॲप्रिशिएबली स्प्रेड थ्रू द युजर्स बॉडी बट रिमेन ॲट द पॉइंट ऑफ अप्लिकेशन. जिथे आपण या कोट्रायमेक्झोलला अप्लाय करू तिथेच तो राहील, जास्ती सेल बॉडीच्या आतमध्ये स्प्रेड होऊ शकत नाही. नेक्स्ट अँटीफंगल एजंट इज किटोकोनॅझोल. स्ट्रक्चर बघा बेटा, लक्षात राहिलं तर ठेवाल. त्याच्यामध्ये दोन क्लोरीन आहेत, तीन बेन्झिन रिंग आहेत, दोन बेन्झिन रिंग आहे, एक आणि दोन, दोन पेंटागॉन्स आहेत. तर स्ट्रक्चर ड्रॉ करून बघाल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. किटोकोनॅझोल इज अ सिंथेटिक, नॅचरली मिळत नाही, याला आर्टिफिशियली बनवावं लागतं. दॅट्स वाय द वर्ड सिंथेटिक इज यूज. इमिडॅझोल, इमिडॅझोल रिंग माहिती आहे, पिरिमिडीन मध्ये एक बेन्झिन रिंग असते, त्याच्या बाजूला एक इमिडॅझोल रिंग असते. सो दिस इज अ इमिडॅझोल रिंग. अँटीफंगल मेडिकेशन यूज प्रायमरीली टू ट्रीट फंगल इन्फेक्शन. किटोकोनॅझोल इज सोल्ड कमर्शियली ऍज अ टॅबलेट फॉर ओरल ऍडमिनिस्ट्रेशन. मगाशीच बेटा क्रीम्सच्या फॉर्म मध्ये होतं, हे टॅबलेटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे आपण हे स्वॉलो करू शकतो. अँड इन अ व्हरायटी ऑफ फॉर्म्युलेशन फॉर टॉपिकल ऍडमिनिस्ट्रेशन एज वेल, सच एज क्रीम्स अँड शॅम्पूज. फंगल इन्फेक्शन स्काल्पला पण होऊ शकतं. तर हेअरचे जे बेस लेवल आहे स्काल्प, ज्याला आपण डँड्रफ, येस लिहिलेलंच आहे इथे, इट इज यूज टू प्रिव्हेंट किंवा ट्रीट डँड्रफ. Less toxic and generally more effective triazole antifungal agent, fluconazole and atraconazole peksha jasti effective ketoconazole asto. Usually preferred for systemic use. Systemic manje eka jagevarti nahi, throughout jar tumhala use karaycha asel. Mechanism of action same ahe. Previous vala sarkha cell membrane chi permeability. As an antifungal agent, ketoconazole is structurally similar to imidazole and interferes with fungal synthesis of ergosterol. Fungal cells ची जी membrane आहे त्याच्यामध्ये ergosterol production थांबवतो. कसं थांबवतो? ergosterol बनण्यावाला enzyme ला तो block करतो. A constituent of fungal cell membrane as well as certain enzymes. Ketoconazole works principally, हा point star mark करून लक्षात ठेवाल. Ketoconazole works principally by inhibiting कोणता एन्झाइम? साइटोक्रोम P450. हे लक्षात ठेवा, किंवा पुढचं नाव लक्षात ठेवलं तरी 14-alpha-demethylase. This enzyme participates in sterol biosynthesis pathway that leads from lanosterol to ergosterol. म्हणजे इर्गोस्टेरॉल बायोसिंथेसिस साठी कोणता एन्झाइम लागतो आपल्याला? साइटोक्रोम P450 14-alpha-demethylase या एन्झाइमचं सिंथेसिस ब्लॉक करतो हा ड्रग, ज्याच्यामुळे लॅनोस्टेरॉल पासून इर्गोस्टेरॉल बनणार नाही, इर्गोस्टेरॉल बनणार नाही तर कोलेस्ट्रॉल नाही बनणार, ज्याच्यामुळे फंगल सेल वॉल सिंथेसिस ब्लॉक होईल. फाईन. Medicinal use, it is antifungal agent, can be used topically. Topically म्हणजे surface वरती use करू शकतो. In the case of athlete's foot किंवा ringworm, candidiasis, जे candida किंवा yeast infection असतं, किंवा टेनियाचं जरी infection असं तरी याला use केलं जातं. Topically generally dandruffच्या treatment साठी आपण याला use करतो. हे झालं बेटा topical uses. नेक्स्ट आहे सिस्टेमिक अँटीफंगल एजंट, कुठे कुठे आपण याला यूज करू शकतो. किटोकोनॅझोल हॅज ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट मेनी काइंड ऑफ फंजाय दॅट मे कॉज ह्युमन डिसीज सच एज कॅन्डिडा, हिस्टोप्लाझ्मा, कोकाय डिओइडिस, ब्लास्टोमायसिस. दिस ऑल आर द फंजाय. ऑल्दो इट इज नॉट ऍक्टिव्ह अगेन्स्ट अस्पार्जिलसच्या अगेन्स्ट याची ऍक्टिव्हिटी नसते. Apart from antifungal agent, it is also anti-androgenic and anti-glucocorticoid.
एंड्रोजन अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड दीज आर द हॉर्मोन्स. ठीक आहे, याच्या अगेन्स्ट सुद्धा याची ऍक्टिव्हिटी आहे. आय विल जस्ट रीड इट, यू जस्ट अँड ऑर यू कॅन राईट इन एक्झाम ओनली दीज टू वर्ड्स दॅट किटोकोनाझोल कॅन ऑल्सो ऍक्ट ॲज अँटी अँड्रोजेनिक अँड अँटी ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. एवढं लिहिलं तरी चालेल. While ketoconazole blocks the synthesis of plant sterol, ergosterol in fungi, in human beings it inhibits. हे तर फंजायच्या केसमध्ये प्लांट्समध्ये तो करतो असं त्यांनी म्हटलंय, पण ह्युमन बिंग्सच्या केसमध्ये इट इनहिबिट्स द ऍक्टिव्हिटी ऑफ सेव्हरल एन्झाईम्स नेसेसरी फॉर द कन्व्हर्शन ऑफ कोलेस्ट्रॉल टू द स्टेरॉइड हॉर्मोन्स सच एज टेस्टोस्टेरॉन अँड कॉर्टिसोल. ये मेलमध्ये हे हॉर्मोन्स बनलं जातं, याचं बायोसिंथेसिस पण ब्लॉक केलं जातं या किटोकोनाझोलनी. बेस्ड ऑन दीज अँटी अँड्रोजन अँड अँटी ग्लुकोकॉर्टिकॉइड इफेक्ट्स, किटोकोनाझोल हॅज बीन युज्ड ॲज अ सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर सर्टन फॉर्म्स ऑफ ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सर. मेलच्या केसमध्ये, जेंट्सच्या केसमध्ये प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरचे चान्सेस खूप आहे आता सध्याच्या केसमध्ये सुद्धा. तर त्या केसमध्ये या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी किटोकोनाझोलला सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून दिलं जातं. अँड फॉर सप्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड सिंथेसिस इन द ट्रीटमेंट ऑफ क्युझिन्स सिंड्रोम. इफ यू कॅन रिमेंबर इट, यू कॅन राईट इट इन द एक्झाम. थर्ड इज टोलनॅफ्टेट. टोलनॅफ्टेट इज अ सिंथेटिक थायोकार्बामेट. थायो वर्ड आलाय बेटा म्हणजे कुठेतरी सल्फर असेल. बघा स्ट्रक्चरमध्ये सल्फर दिसतो आहे, लक्षात ठेवा. थायोकार्बामेट युज्ड ॲज अन अँटीफंगल एजंट अँड दॅट मे बी सोल्ड विदाऊट मेडिकल प्रिस्क्रिप्शन. म्हणजे जरुरी नाही आहे की डॉक्टरनी प्रिस्क्राईब. काही काही ड्रग्ज असे असतात बेटा जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन नाही दिले जात, पण हा असा ड्रग आहे की याच्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. इट इज सप्लाइड ॲज अ क्रीम, पावडर, स्प्रे किंवा लिक्विड एरोसोल्सच्या फॉर्ममध्ये पण याला यूज केलं जातं. टोलनॅफ्टेट इज यूज टू ट्रीट फंगल कंडिशन सच एज जॉक इच, इचिंग म्हणजे खाजवणं, ॲथलेट्स फूट किंवा रिंगवर्म. दिस इज अ सिम्पल स्ट्रक्चर, लक्षात ठेवाल. थायोकार्बामेट आहे तर सल्फर ग्रुप यायला पाहिजे. Mechanism of action lakshat theval, although the exact mechanism of action is not entirely known, bara zala asta tar aplyala vachava lagla asta. It is believed to inhibit squalene epoxidase, an important enzyme in the biosynthetic pathway of again ergosterol in similar way of alkylamines. Uses, tolnaftate is used in generally slightly less effective than azoles. Je ketoconazole ani clotrimazole apan je pahile use kele tyacha peksha kami level madhe yala use kele jata. When used to treat tinea pedis, that is athlete's foot, it is however useful when dealing with ringworm, especially when passed from pets to humans, that is zoonotic disease. जर animals to humans हा transfer होत होणारा disease जो आहे त्यामध्ये generally या medicine ना use करतात. Next one is amphotericin B. याला exam साठी important म्हणून mark करा बेटा. आणि हे स्ट्रक्चर तुम्ही थोडं बहुत तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण बीटा कॅरोटीनचं स्ट्रक्चर बघितलं तर दोन साईडला आयनोन रिंग होत्या आणि मधात असा झिगझॅग पॅटर्न होता. तर थोडा त्या पॅटर्नमध्येच याचं स्ट्रक्चर आहे. तर ड्रॉ करून बघाल नंबर ऑफ कार्बन्स वगैरे बरोबर. आणि फक्त ओ एच ग्रुप अटॅच करायचा आहे आणि एका ठिकाणी आय थिंक एन एच टू असेल सी, आणि बाकी सगळ्या ठिकाणी ओ एच ओ एच अटॅच करायची आहे. तर सिम्पल स्ट्रक्चर आहे. अँफोटेरिसिन बी इज अ पॉलिन अँड पॉलिन सिस्टीम, अल्टरनेट किंवा कॉन्ज्युगेट डबल बॉन्ड सिस्टीम जिथे असतं. कॉन्ज्युगेट डबल बॉन्ड म्हणजे हे बेटा, डबल सिंगल डबल सिंगल, इज अ पॉलिन अँटीफंगल ड्रग ऑफन युज्ड इंट्राव्हेनसली फॉर सिस्टेमिक फंगल इन्फेक्शन.
इट वॉज ओरिजिनली एक्सट्रैक्टेड फ्रॉम स्ट्रेप्टोमाइसिस स्पीशीज अ फिलामेंटस बैक्टेरियम इन 1955. Its name originates from chemicals amphoteric property. Amphoteric manje both. Its name originates from chemical nature amphoteric properties. Amphoteric word varna naavala hai amphotericin B. This is a structure. Mechanism of action, as with other pauline antifungals manje ashe structure jancha madhe conjugated double bond system ahe. Amphotericin B binds with ergosterol, a component of fungal cell membrane, forming a transmembrane channel, ek pore form karto to cell membrane cha atmade, leads to monovalent ion leakages, manje cell cha आतमधन पोटॅशियम सोडियम हायड्रोजन अँड क्लोराईड आयन्स बाहेर जातील किंवा आतमध्ये येतील, विच इज अ प्रायमरी इफेक्ट लिडिंग टू फंगल सेल डेथ. इट कॅन बी यूज्ड एज अ अँटी फंगल और अँटी प्रोटोझोअल एजंट्स. फिफ्थ वन इज निस्टॅटिन किंवा नायस्टॅटिन. नायस्टॅटिन इज ऑल्सो ओरिजिनली नेम्ड एज फंगिसाइडिन फंगलला किल करण्यासाठी. Again, it is the pauline antifungal medication. Again, look at the structure. More or less similar to our previous one, to which many molds and yeast infections are sensitive, including candida cha against yala use kela jata. Nystatin may be safely given orally as well as applied topically due to its minimal absorption through mucocutaneous membranes such as gut and the skin. म्हणजे इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये हे कमी दिलं जातं. बेटा इट इज अप्लाइड ओरली एज वेल एज टॉपिकली. इट्स मेकॅनिझम लाईक एम्फोटेरिन बी natamycin niastatin binds to ergosterol. Magasarkas mode of action ahe, a major component of fungal cell membrane. When present in sufficient concentration, it forms a pore, again channel form karel in the membrane, that leads to potassium leakage. Magashi potassium sodium hydrogen and chloride cha leakage hota, ata fakta potassium cha leakage and death of the fungus. Ergosterol is fairly unique to fungi, so the drug does not have such effect on animals and plants. Its uses: cutaneous, vaginal, mucosal, esophageal candida. Candida cha infection skin asu shakta, urinary tract or sexually transmitted jar asel, vaginal in case of female, म्युकोझल म्युकस मेम्ब्रेन किंवा इसोफेजियल कॅन्डिडा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक मध्ये जर फंगल इन्फेक्शन असेल, युजली रिस्पॉन्ड वेल टू ट्रीटमेंट विथ निस्टॅटिन. क्रिप्टोकोकस इज ऑल्सो सेन्सिटिव्ह टू नायस्टॅटिन. इट इज ऑफन युज्ड एज प्रोफिलॅक्सिस. प्रोफिलॅक्सिस म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर. क्युरेटिव्हच्या जागेवरती याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून पण यूज करतात इन द पेशंट्स कोणाच्या अगेन्स्ट हु आर ॲट द रिस्क फॉर फंगल इन्फेक्शन सच एज AIDS patient with low CD4 cell, HIV madhe HIV virus sati host cell konta asto CD4, that is TH cell, ani TH cell cha count kami hoto in case of HIV, and patients receiving chemotherapy, ya lokan madhe generally fungal infections होण्याचे chances जास्ती असतात. ते प्रिलिप पहिलेपासून आपण अज्युम करतो की यांची इम्युनिटी सप्रेस झालेली आहे. एड्स पेशंट ज्यांना किमोथेरपी चालू आहे, कॅन्सर पेशंट्स, तर यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतात अशी जी प्रोबॅबिलिटी असते त्या केसमध्ये या अँटी फंगल एजंटला ऑलरेडी प्रोफिलॅक्सिस म्हणून दिलं जातं, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर. नेक्स्ट वन इज ग्रिस्कोफ्युल्विन. ग्रिस्कोफ्युल्विन, ठीक आहे, हे स्पेलिंग थोडस चेक करून घ्याल. मार्केटमध्ये ग्रिस्कोफ्युल्विन व्ही या नावाने ते मिळतं. इट इज अ अँटीफंगल ड्रग दॅट इज ऍडमिनिस्टर्ड ओनली ओरली. ठीक आहे, इट इज यूज्ड बोथ इन ह्युमन्स एज वेल एज ॲनिमल्स टू ट्रीट फंगल इन्फेक्शन्स ऑफ स्किन अँड नेल्स. इट इज प्रोड्यूस्ड बाय द कल्चर ऑफ सम स्ट्रेन्स ऑफ मोल्ड लाईक पेनिसिलियम
ग्रीसियो फिल्वियम त्याच्यावरनं त्याचं नाव आलं आहे बेटा, ज्याच्यापासून याला ऑप्टेन केलेलं आहे. फ्रॉम विच इट वॉज आयसोलेटेड इन द इयर 1939. दिस इज अ स्ट्रक्चर. मेकॅनिझम, द ड्रग बाइंड्स टू ट्यूब्युलिन. आता ट्यूब्युलिन आहे म्हणजे इफ यू रिमेंबर सायटोस्केलेटन स्ट्रक्चर, मायक्रो ट्यूब्युल्स, मायक्रोफिलामेंट जे सेलच्या आतमध्ये थ्रेड्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात आणि सेलचं स्ट्रक्चर मेंटेन करतात, सेलची इंटिग्रिटी मेंटेन करतात. तर त्या ट्यूब्युलिन प्रोटीनला जाऊन हा ड्रग बाइंड करतो. कोणता ड्रग? ग्रीसियोफिल्विन. इंटरफिअरिंग विथ मायक्रोट्यूब्युल फंक्शन, दस इनहिबिटिंग मायटॉसिस. तुम्हाला माहिती असेल बेटा मायटॉसिस मियोसिस मतलब सेल डिव्हिजन, ज्यामध्ये सायटोक्रोम किंवा क्रोमोझोमचं सेग्रिगेशन होतं. दोन पोल्सला जाऊन क्रोमोझोम अटॅच होतं आणि मग सेल डिवाइड होतो. क्रोमोझोमचं सेग्रिगेशन करण्यासाठी मायक्रोफिलामेंट्स आणि मायक्रोट्यूब्युल्स आर द इम्पॉर्टंट वन. तर या प्रोसेसला इनहिबिट करायचं काम हा ड्रग करतो. इट बाइंड्स टू किराटिन. किराटिन म्हणजे कुठे कुठे नेल्समध्ये आणि हेअरमध्ये प्रेझेंट असतं. इन किराटिन प्रिकर्सर सेल्स अँड मेक देम रेझिस्टंट टू फंगल इन्फेक्शन. इट इज ओनली वेन हेअर ऑर स्किन इज रिप्लेस्ड बाय किराटिन ग्रेसिओफिल्विन कॉम्प्लेक्स दॅट ड्रग रिचेस टू इट्स साइट ऑफ ऍक्शन. दिस ड्रग विल देन एंटर द डर्मॅटोफाइट्स म्हणजे स्किन सेल्स किंवा स्कलचे जे स्केल्स सेल्स असतात थ्रू एनर्जी डिपेंडेंट ट्रान्सपोर्ट प्रोसेस म्हणजे इथे ATP लागतं अँड बाइंड टू द फंगल मायक्रोट्यूब्युल्स. दिस अल्टर्स द प्रोसेसिंग ऑफ मायटॉसिस अँड ऑल्सो अंडरलाईंग इन्फॉर्मेशन फॉर डिपॉझिशन ऑफ फंगल सेल वॉल. इन जनरल लक्षात ठेवायचं की हे फंगल सेल वॉलला डॅमेज करतं. हाऊ? First by binding to the tubulin filament and thereby inhibiting the mitosis. Uses, this drug is used orally only for dermatophytosis, म्हणजे skin infections, keratin, nails, keratin जिथे जिथे present आहे किंवा skin layer जिथे present आहे, either nails असू शकतात किंवा skull किंवा कोणती पण skin जिथे fungal infection असेल. It is ineffective topically. म्हणजे वरून लावण्यासाठी हे इनइफेक्टिव्ह आहे. म्हणून आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघितलं याला कसं दिलं जातं बेटा, ओरली. ठीक आहे. दिस ड्रग इज रिझर्व फॉर द केसेस विथ नेल हेअर अँड लार्ज बॉडी सर्फेस इन्व्हॉल्वमेंट. इट हॅज पोटेन्शियल रोल इन कॅन्सर ट्रीटमेंट. स्किन कॅन्सरच्या केसमध्ये याला यूज केलं जातं. Now we are at the last point of this unit, that is anti-tubercular agent. पहिला बंच कोणता बघितला आपण? Anti-infective agent. याच्यामध्ये आपण चार आहेत, आयडोफोर, बेन्झिलकोनियम क्लोराईड, जनायटल व्हॉयलेट आणि मर्क्युरी कंपाऊंड. त्यातलं मी मर्क्युरी कंपाऊंड सध्या स्किप केलं आहे. सेकंड बंच वी हॅव स्टडीड अबाउट अँटी फंगल एजंट. 5-6 आहे, त्यातले 3 इम्पॉर्टंट आहे, क्लोट्रायमॅझोल, किटोकोनॅझोल आणि अँफोटेरिसिन बी व्यवस्थित करून जाल. नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस युनिट इज अँटी ट्युबरक्युलर एजंट. ज्याच्यामध्ये 4 आहे जे ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट यूज केले जातात, आयसोनियाझिड, इथॅम्ब्युटॉल, रिफॅमायसिन अँड सायक्लोसेरिन. फर्स्ट इज आयसोनियाझिड. आयसोनियाझिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोनिकोटिनिल हायड्राझिन. हायड्राझिन वर्ड आहे बेटा NH सिंगल बॉन्ड NH2 टू द बेन्झिल ग्रुप, ऑर यू कॅन से पिरिमिडिन रिंग. पिरिमिडिन रिंगला NH सिंगल बॉन्ड NH2 अटॅच केलेला आहे. इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज द फर्स्ट लाईन ऑफ मेडिकेशन इन प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलॉसिस. याच्या प्रत्येक ठिकाणी मोड ऑफ ॲक्शन, बिकॉज इट इज अँटी ट्युबरक्युलर, तर बट नॅचरली कुठे यूज करतील? TB पेशंट्समध्ये. इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स, सिरप्स किंवा इंजेक्टेबल फॉर्म्स व्हाया इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस. दिस इज प्रेपरेशन किंवा त्याचं बायोसिंथेटिक पाथवे तुम्ही म्हणू शकता. Isoniazid may be prepared by the base hydrolysis of. Hydrolysis म्हणजे वॉटर ऍड करायचं कोणामध्ये? 4-cyanopyridine. दिस इज 4-cyanopyridine. याचं केलं हायड्रॉलिसिस अंडर अल्कलाईन कंडिशन. एक इंटरमिजिएट मिळालं बेटा अमाइड, फॉलोड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ अमोनिया बाय हायड्राझिन. याला रिप्लेस केलं हायड्राझिननी
and then there is formation of isoniazid. So this is a simple biosynthesis mechanism of action. याला स्टार मार्क करून लक्षात ठेवाल. आयसोनियाझिड इज अ प्रोड्रग. प्रोड्रग म्हणजे ऍक्च्युअल ड्रगचा पहिलेचा फॉर्म अँड मस्ट बी पहिलेचा फॉर्म आहे, इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. त्याला जर त्याचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कॅरी आउट करायचं असेल तर त्याला पहिले ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. सो आयसोनियाझिड इज अ प्रोड्रग and must be activated by bacterial catalase peroxidase enzyme. Body madhe ha product cha form madhe jail. Antituberculous agent manje mycobacterium tuberculosis che je enzymes astel beta catalase ani peroxidases te ya prodrug la convert karatil into active drug. हे एन्झाइम्स मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मध्ये कॅट जी च्या नावाने असतात. कॅट जी कपल्स विथ isonicotinic acyl with NADH to form isonicotinic acyl NADH complex. This complex binds tightly to enol acyl carrier protein reductase, thereby blocking the natural enol ACPM substrate and the action of fatty acid synthesis. See, it is little bit complicated. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, isoniazid prodrug आहे. त्या प्रोड्रगला ऍक्टिव करायसाठी कॅट जी एन्झाइम आहे. कॅट जी काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मधला कॅटालेस परॉक्सिडेज एन्झाइम. हा एन्झाइम फॅटी ऍसिड सिंथेटिस फॅटी ऍसिड सिंथेस एन्झाइमला ब्लॉक करतो. ठीक आहे. दिस प्रोसेस इनहिबिट्स द सिंथेसिस ऑफ माइकोलिक ऍसिड. माइकोलिक ऍसिड इज प्रेझेंट इन द लिपिड बायलेअर रिक्वायर्ड फॉर मायकोबॅक्टेरियल सेल वॉल. ठीक आहे. आयसोनियाझिड इज अ बॅक्टेरिसाइडल. बॅक्टेरिसाइडल म्हणजे किल करतो. कसा किल करतो, त्याची सेल वॉल डिस्टर्ब करतो. सेल वॉल कशी डिस्टर्ब करतो, मायकोलिक ऍसिडचा सिंथेसिस ब्लॉक करतो. मायकोलिक ऍसिडचा सिंथेसिस कसं ब्लॉक होईल, फॅटी ऍसिड सिंथेटेज एन्झाइम ब्लॉक होईल. कोण ब्लॉक करेल, दिस कॅट जी. कॅट जी कोण आहे, कॅटालेस परॉक्सिडेज एन्झाइम. आणि एन्झाइम कोणावरती ऍक्ट करतोय बेटा, आयसोनियाझिड जो प्रोड्रग आहे. देअर बाय दिस आयसोनियाझिड इनहिबिट्स मायकोलिक ऍसिड, मायकोलिक ऍसिड रिक्वायर्ड फॉर मायकोबॅक्टेरियल सेल वॉल. आयसोनियाझिड इज अ बॅक्टेरिसाइडल टू रॅपिड डिवायडिंग मायकोबॅक्टेरिया बट अ मायक्रोबी स्टॅटिक इफ द मायक्रोबी मायकोबॅक्टेरिया आर स्लो ग्रोईंग. सी, तो मायक्रोबिसाइडल म्हणजे मायकोबॅक्टेरियमला किल करतो जेव्हा रॅपिडली डिवायडिंग सेल्स असतात. बट तो बॅक्टेरिसाइडल आहे जेव्हा रॅपिडली डिवायडिंग सेल्स आहे. बट बॅक्टेरी स्टॅटिक म्हणजे ग्रोथला थांबवू शकतो जेव्हा मायकोबॅक्टेरिया स्लोली ग्रो करतो आहे. आयसोनियाझिड इनहिबिट्स P450 सिस्टम. दुसरा अँटी ट्युबरक्युलर एजंट इज इथॅम्ब्युटॉल. इथॅम्ब्युटॉल ईएमबी मीडिया नाही आहे, हा आपला आहे इथॅम्ब्युटॉलचा अब्रिविएशन, किंवा सिम्पली याला ई पण म्हणतात. इज अ बॅक्टेरियोस्टॅटिक नॉट साइडल, ग्रोथला थांबवतो आहे तो. अँटी मायकोबॅक्टेरियल ड्रग प्रिस्क्राइब टू ट्रीट ट्युबरक्युलोसिस. इट इज युजली गिवन इन कॉम्बिनेशन विथ अदर ट्युबरक्युलोसिस ड्रग्स सच एज आयसोनियाझिड, रिफॅम्पिसिन अँड पायराझिडामाइड. इट इज सोल्ड अंडर द ट्रेड नेम बाय दीज टू वर्ड्स. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अगेन, इट वर्क्स बाय ऑब्स्ट्रक्टिंग म्हणजे थांबवणं द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. मायकोलिक ऍसिड बनणं थांबवेल आहे. एन्झाइमचे नाव लक्षात ठेवाल बेटा, अरॅबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाइमला तो ब्लॉक करतो किंवा इनहिबिट करतो. डिस्ट्रप्शन ऑफ अरॅबिनो गॅलॅक्टन सिंथेसिस इनहिबिट्स द फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स अँड लीड्स टू इन्क्रीज्ड परमिएबिलिटी ऑफ द सेल वॉल. परमिएबिलिटी वाढेल म्हणजे सेल आयदर बर्स्ट होईल किंवा श्रिंक होईल आणि सेल डेथ होईल. नेक्स्ट वन इज रिफामायसिन. इम्पॉर्टंट पण स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवू शकत असाल तर ठेवा, अदरवाइज लीव इट. ठीक आहे. इट इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड. दोन पैकी कोणतं पण एक स्ट्रक्चर लक्षात ठेवा. रिफामायसिन आर द ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स, एक नाही आहे, इट इज अ बंच ऑफ अँटीबायोटिक दॅट इज सिंथेसाइज्ड अदर नॅचरली बाय द बॅक्टेरियम अ मायकोलॅप्टोसिस रिफामायसिनिका. याच्यावरनं त्याचं नाव आलंय बेटा रिफामायसिन, किंवा याला आर्टिफिशियली सुद्धा सिंथेसाइज करू शकतो. दॅट्स वाय इट इज सिंथेटिक एज वेल एज नॅचरल.
रिफामायसिन आर पर्टिक्युलरली इफेक्टिव अगेंस्ट माइकोबैक्टीरिया एंड आर देयरफॉर यूज्ड टू ट्रीट ट्यूबरक्यूलोसिस लेप्रसी माइकोबैक्टेरियम एवियम कॉम्प्लेक्स इन्फेक्शन म्हणजे एव्स मध्ये बर्ड्स मध्ये सुद्धा जे मायकोबॅक्टेरियाचे एज हे आहेत बॅक्टेरियाज आहेत त्यांना पण तो किल करू शकतो. रिफामायसिन वेअर फर्स्ट आयसोलेटेड इन 1957 फ्रॉम द फर्मेंटेशन कल्चर ऑफ स्ट्रेप्टोमायसिस अँड इव्हेंच्युअली अराउंड 7 रिफामायसिन्स वेअर डिस्कवर्ड रिफामायसिन ए बी सी डी ई एस अँड एस व्ही. एस आणि एस व्ही चं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे, सॉरी बी अँड एस व्ही चं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. दोन पैकी तुम्हाला जर कोणतं तुम्ही ड्रॉ करू शकत असाल तर ड्रॉ कराल, अदरवाइज जस्ट सिम्पली थेरॉटिकल लिहिलं तरी चालेल. नाव इट्स मोड ऑफ ऍक्शन इम्पॉर्टंट. द अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी ऑफ रिफामायसिन्स लाईज ऑन द इनहिबिशन ऑफ, काय इनहिबिट करतो, बॅक्टेरियल डीएनए डिपेंडेंट आरएनए सिंथेसिस. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस बेटा, डीएनए डिपेंडेंट आरएनए सिंथेसिस म्हणजे डीएनए टू आरएनए कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं, आरएनए पॉलिमरेज एन्झाइम जो ट्रान्सक्रिप्शन करतो त्याला जाऊन हा रिफामायसिन ब्लॉक करतो. दिस इज ड्यू टू हाय अफिनिटी ऑफ रिफामायसिन्स टू प्रो कॅरिओटिक आरएनए पॉलिमरेज म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस हॉल्ट झाली. इफ देर इज नो ट्रान्सक्रिप्शन देर इज नो ट्रान्सलेशन, नो प्रोटीन सिंथेसिस, नो एन्झाइम फॉर्मेशन अँड मायकोबॅक्टेरियम विल डाय देअर इट सेल्फ. Rifamycin have been used for treatment of many diseases, the most important one being HIV-related tuberculosis. The last one is cycloserine. Serine is one of our amino acids. That's a cyclic form. Cycloserine is a drug sold under the brand name Seromycin. It is an antibiotic effective against Mycobacterium tuberculosis. It has been found to be effective in the treatment of some neurological disorders, central nervous system, due to its effect as a selective partial agonist, manje same action, antagonist manje beta opposite action, agonist manje similar action to N-methyl D-aspartic acid sarki activity tyachyakade aste. Aspartic acid, glutamatergic receptors found in basolateral nucleus of amygdala. This is the nervous system component. Cerebellum, cerebrum and amygdala is one of the component of our brain. Tithe jaun ha effect karto. Now mechanism of action of antibiotic. Kunta antibiotic? Cycloserine. हे पूर्ण मेकॅनिझम आहे, यातला आपण एकदम शॉर्ट मध्ये लक्षात ठेवूया. सायक्लोसेरीन वर्क ॲज अन अँटीबायोटिक बाय इनहिबिटिंग सेलवॉल बायोसिंथेसिस इन बॅक्टेरिया. नाव हाऊ इट विल डॅमेज द सेलवॉल सिंथेसिस. पेप्टिडोग्लायकन लेअर असतं बेटा, त्याच्यामध्ये टेट्रापेप्टाइड साइड चेन असतं, ए डी ए के लिहितो आपण, त्याच्यामध्ये एल एलॅनिन डी एलॅनिन ग्लुटामिक ऍसिड लायसिन त्या पोझिशन वरती हा ऍक्ट करतो आहे. ऍज अ सायक्लिक अनालॉग ऑफ डी अलॅनिन सायक्लोसेरीन ऍक्ट अगेन्स्ट टू क्रुशियल एन्झाइम इम्पॉर्टंट इन द सायटोसोलिक स्टेजेस ऑफ पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस. अलॅनिन रेसिमेज अँड अलॅनिन डी अलॅनिन लायगेज जे दोन अलॅनिन मॉलिक्यूलला जॉईन करण्यासाठी जो एन्झाइम असतो त्या एन्झाइम वरती हा अँटीबायोटिक ऍक्ट करतो जेणेकरून पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस ब्लॉक होईल. दॅट्स ओनली यू हॅव टू रिमेंबर. सेकंड एन्झाइम इज इन्वॉल्व्ड इन जॉईनिंग ऑफ दीज टू डी अलॅनिन रेसिड्यूज टुगेदर बाय कॅटलायझिंग फॉर्मेशन ऑफ एटीपी डिपेंडंट एनर्जी. लागणार आहे दोन अलॅनिनला जॉईन करेल म्हणजे डायपेप्टाइड बनेल बिटवीन द रिझल्टिंग डी अलॅनिन मॉलिक्युल्स. Anyhow, you have to remember that it inhibits cell wall biosynthesis. How? By inhibition of peptidoglycan synthesis in gram-positive bacteria, that is Mycobacterium tuberculosis. See, Mycobacterium tuberculosis, though it is a gram-positive, but it cannot take gram stain readily. That's why it comes under acid-fast bacteria. गॉट इट? नाही तर तुम्ही लोक म्हणाल की याला ग्राम पॉझिटिव्ह कसं काय लिहिलंय. हा ऍक्च्युअली ग्राम पॉझिटिव्ह असतो पण तो ग्राम स्टेन इझिली घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याला ऍसिड फास्ट किंवा झील नेल्सन स्टेनिंगनी स्टेन केला जातो.
So the mechanism of action, what you have to remember is only it inhibits cell wall synthesis, biosynthesis by inhibiting peptidoglycan layer. So this is about our complete unit 2, which consists of what? Anti-infective agents, antifungal agents, and anti-tubercular agents. Okay? So in next video, we will talk about unit 3.